अलिबाग मधून काँग्रेस बंडखोर राजेंद्र ठाकूर यांनी माघार घेतलेली आहे। उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलाय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये चित्रलेखा पाटील यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। मात्र श्रीवर्धन मधून राजेंद्र ठाकूर यांची बंडखोरी अद्याप कायम आहे। श्रीवर्धनच्या जागेबाबत तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। राजेंद्र ठाकूर यांनी अलिबाग आणि श्रीवर्धन मधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला होता। महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वरिष्ठांची चर्चेअंती अलिबाग मधून त्यांनी माघारीचा निर्णय घेतलाय।